ग्रामीण भागातील विद्यार्थी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात टिकून राहण्यासाठी सक्षम बनावेत यासाठी गेल्या 14 वर्षापासून पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रयास युवा मंच आणि सामाजिक जागृती केंद्र पुणे ही संस्था कार्यरत आहे. या उपक्रमांतर्गत यावर्षीचं संगणक साक्षरता शिबिर वेल्हा तालुक्यातील लवी इथं आयोजित करण्यात आलं होतं. प्रयास युवा मंचकडून घेण्यात आलेल्या 3 दिवसीय शिबिरात परिसरातील 9 शाळा आणि 500 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. यात 35 स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या शिबिरांतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये जाऊन या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेचं महत्त्व समजावून सांगितलंय. विद्यार्थ्यांना मजेतून शिकवणारी वैज्ञानिक खेळणी, वैदिक गणित, सामान्य ज्ञान, स्त्री पुरुष सबलीकरण या मुद्द्यांवर माहिती देण्यात आली आहे. यावेळी 9 शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला संपूर्ण स्टेशनरी साहित्य प्रयास युवा मंचच्या वतीनं पुरवण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि क्रीडात्मक गुणांना वाव मिळावा यासाठी प्रयास युवा मंचातर्फे प्रत्येक शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं देऊन गौरव करण्यात आलाय. शिबिराला लवी गावचे सरपंच अण्णा रेणुसे, शंकर रेणुसे, सागर रेणुसे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य NP कुलकर्णी आणि प्रयासचे अध्यक्ष स्वप्नील चव्हाण उपस्थित होते. नमस्कार, मी सिंहगड या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि प्रयास 2022 हा माझ्या जीवनातला पहिला सोशल कॅम्प होता आणि माझं सुदैव एवढं चांगलं की मला पहिलाच कॅम्प हा शिवकालीन वारसा लाभलेला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावी मला मिळाला. आणि त्याचा उपयोग असा की मी आता इंजिनिअरिंग करतोय पुण्यासारख्या शहरात, पण मला जी आपल्या भारताची ग्राउंड रियालिटी, जी आपल्या भारताची संस्कृती, जी खेळांशी रिलेटेड त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण प्रयासच्या माध्यमातून आम्ही इथं कॅम्प घेतला. या कॅम्पमध्ये आम्हाला कळालं की आम्ही वेगवेगळ्या शाळेंवर गेलो, त्या मुलांचे आकलन केलं, त्या मुलांचे आकलन करून आम्हाला कळालं की नमस्कार, मी स्वप्नील चव्हाण, प्रयास युवा मंच पुणे यांचा अध्यक्ष. प्रयास ही संस्था गेले 2008 सालापासून ग्रामीण भागामध्ये जाऊन संगणक साक्षरता अभियान, करिअरचं मार्गदर्शन आणि ग्रामीण भागांना शहरी भागामध्ये कसं आणता येईल, त्यांचं शिक्षणाचा कशा प्रगती आपल्याला करता येईल या विषयावरती आम्ही दरवर्षी जाऊन कॅम्प घेत असतो, एक अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता हे आमचं 14वं वर्ष होतं या कॅम्पचं, जो आम्ही लवी बुद्रुक तालुका वेला या ठिकाणी घेतला होता. करोनाच्या काळामध्ये दोन वर्ष आम्हाला या ऍक्टिव्हिटी घेता आलेली, पण आता सर्व सुरू झाल्यामुळे आम्ही हा छोट्या ऍक्टिव्हिटीचा कॅम्प घेतलेला आहे. नमस्कार, मी गौरी सुनील माटे, मी इथे प्रयास कॅम्पतर्फे आलेली आहे. हा माझा प्रयासचा पहिलाच कॅम्प आहे आणि इथे आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर लिटरसी, वैदिक मॅथ्स, असे वुमन एम्पॉवरमेंट आणि विविध अजून उपक्रम आम्ही राबवतो, विविध प्रकारच्या स्पर्धा त्या मुलांच्या घेतो. संदीप कुंभार, स्टार महाराष्ट्र न्यूज, वेल्हे.